आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड पालिका नूतन नळ पाणी पुरवठा योजना केंद्राच्या जागेतील अतिक्रमणे हटवली, प्रापंचिक साहित्य विस्कटले, मंगळवारपर्यंत मुदतवाढ. कुरुंदवाड पालिकेच्या नूतन नळपाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या आरक्षित जागेत येणारी अतिक्रमित असणारी घरे आणि दुकान शेड आज पालिकेने पोलीस बंदोबस्तात पाडून घेतली, तर रहिवासी अतिक्रमण धारकांनी आपले प्रापंचिक साहित्य अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्याधिकारी मुतकेकर आणि अतिक्रमण धारकांच्यात चकमक झाली. यावेळी व्यावसायिक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून आपले साहित्य काढून घेतले. तणावपूर्ण वातावरणात ही अतिक्रमण मोहीम सुरू होती. कुरुंदवाड शहरासाठी नूतन नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मटन मार्केट पाण्याच्या टाकीजवळील नियोजित जलशुद्धीकरणाच्या जागेवरती रहिवासी व व्यावसायिक अशा 9 घरांचे अतिक्रमण होते. ही घरे हटवण्यासाठी पालिकेने त्यांना नोटीसही लागू केल्या होत्या. शनिवारी सकाळी मुख्याधिकारी मुतकेकर, बांधकाम अभियंता शशिकांत पोवार, पाणी पुरवठा अभियंता स्नेहल पन्हाळकर, संगणक अभियंता शीतल हनुमंते व कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह अतिक्रमण ठिकाणी दाखल झाले. यावेळी शरद साळुंखे, अशोक गवळी यांचे दुकानशेड तर रसूल नदाफ यांच्या वीटमातेचे कौलारु घरे जेसीबीने पाडण्यात आली, तर काही घरमालकांना मंगळवारपर्यंत घरातील साहित्य काढून घेण्याची मुदत दिली. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडणार आहेत. त्या लोकांना पालिका पर्यायी जागा देईल काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत निशिकांत ढाले, राजेंद्र गोरे, अजित दीपंकर, अमोल कांबळे, रिजवान मतवाल, अविनाश गोरे, सुरेश सासने, विजय ढाले, नंदकुमार चौधरी, शशिकांत कडाळे, विजय ढाले, दिनेश हतळगे, नामदेव धातुंडे, किशोर राजपूत, मीरासाहेब मुल्ला, संदीप कुपटेसह आदी पालिका कर्मचारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून कॅमेरामन संदीप इंगळेसह संदीप अडसूळ. जलशुद्धीकरण केंद्राच्या नियोजित जागी जे अतिक्रमण होतं ते आज काढण्यासाठी सकाळी 11 वाजता मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये जे रेसिडेन्शियल अतिक्रमण होतं त्यांना मंगळवारी दुपारपर्यंत काढून घेण्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर जे कमर्शियल अतिक्रमण होते ते आता आम्ही काढलेले आहेत. जर त्यांनी मंगळवार दुपारपर्यंत काढून घेतली नाहीत अतिक्रमणं तर मंगळवारी दुपारी नगर परिषदेमार्फत सदर कारवाई पुन्हा करण्यात येऊन सर्व अतिक्रमणं काढण्यात येणार आहेत.